नारायण चिंचोळीत संपूर्ण गावातून सूर्यनारायण देवाची पालखी काढून भक्तगणांनी मनोकामना व्यक्त केल्या. पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोळी इथं पुरातन हेमाडपंती सूर्यनारायणाचं मंदिर असून हे देशातील दुसरं मंदिर असल्याचं सांगितलं जातं. पौष महिन्यातील तिसऱ्या रविवारी पालखीला विविध पुष्पांनी सजवण्यात येतं. यामध्ये सूर्यनारायणाची प्रतिमा ठेवून गाव प्रदक्षिणा घातली जाते. यात बालगोपाळांसह महिला पुरुष वारकरी उपस्थित असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात. पौष महिन्यात संपूर्ण महिनाभर इथं यात्रा भरते. याची जबाबदारी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव धनवडे, सूर्यनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गहिनीनाथ चव्हाण, उपाध्यक्ष विजय कोळेकर, सरपंच बळवंत धनवडे, पुजारी गणेश अवताडे यांच्यावर असते. ते भक्तगणांना सर्व सोयीसुविधा देत यात्रा यशस्वी करतात. हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या असणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव सूर्यनारायण देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी महिलांची खूप करून जास्त गर्दी असते. आज पौष महिन्यातला तिसरा रविवार, या ठिकाणी तिसऱ्या रविवारी सूर्यनारायण देवाची यात्रेनिमित्तानं सकाळी 4:15 महाभिषेक केला जातो. त्याच्यानंतर आरती आणि पालखी सोहळा 9:00 निघतो. महाप्रसाद, भजन, कीर्तन आणि भारूड असा त्रिवेणी संगम या ठिकाणी सूर्यनारायण यात्रेच्या निमित्तानं असतो. महाराष्ट्रातून आज या ठिकाणी हजारो भाविकांनी सूर्यनारायण देवाचं दर्शन घेतलेलं आहे.